जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण यात्रा आता पुण्यामध्ये दाखल झाली आहे आणि पुण्यामधील खराडी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत आणि जरांगे यांच्या यात्रेचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम असणार आहे. गुरुवारी यात्रा रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करून नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. शुक्रवारी 26 जानेवारीला ही यात्रा थेट मुंबईमध्ये धडकणार आहे. सध्याची पुण्यामधली आपण ही थेट दृश्य पाहतोय. मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. जंगी असं स्वागत जरांगे पाटलांचं केलं जात आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण यात्रा सध्या पुण्यामध्ये दाखल झाली आहे. यासंदर्भातली अधिकची माहिती आपल्याला पुण्यातून सचिन जाधव देत आहे. सचिन, खरं तर जिथवर नजर जाईल तिथवर आपण पाहतोय हे मराठा बांधव एकवटलेले आहेत. सध्या कसं वातावरण आहे आणि यासंदर्भात वाहतुकीचं नियोजन कशा पद्धतीनं करण्यात आलंय? ऋतिका, नक्कीच आपण पाहतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज सलग पाचव्या दिवशी खरं तर ही भले मोठी मराठा समाजाची फौज घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आत्ता पुण्याच्या वेशीवर आहेत. पुण्यातील खराडी चौकामध्ये त्यांचं जोरदार असं स्वागत जे आहे ते मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आत्ताही आपण सगळी दृश्य पाहतोय. नगर रस्ता आहे आणि नगर रस्त्यावरून सध्या खराडी चौक जी पुण्याची वेश मानली जाते त्या वेशीवरून आता पुणे शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या आनंदात उत्साहात नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येऊन जरांगे पाटलांचं स्वागत करत आहेत. एकूणच पाहतोय की जवळपास 5 ते 7 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या नगर रस्त्यावरती लागलेल्या आहेत. मोठ्या संख्येने मराठी समाज बांधव त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने जात आहे. एकूणच आपण खराडी चौकातून आत्ता पुण्यात जरांगे पाटील जात असताना वाहतुकीची व्यवस्था पाहिली तर नगर रस्ता आणि पूर्णतः शहरातली वाहतूक कालपासूनच पोलिसांनी वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणाहून खरं तर नगरला जाणारी वाहतूक एका बाजूने सुरू आहे तर दुसऱ्या बाजूनी नगर रस्त्यावरून ज्या ठिकाणी वाहतूक येते तीही वाहतूक जवळपास 10 किलोमीटर अगोदर सर्व ती आहे ती फिरवण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आत्ता ही सर्व खूप मोठी जवळपास 5 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या जरांगे पाटलांच्या सोबत या गाड्या आहेत. नागरिक आहेत. मोठं भगवं सगळं वादळ आपल्याला या ठिकाणी दिसतंय मराठ्यांचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रामुख्याने मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची आहे. खरं तर गेले आजचा मुक्काम या ठिकाणी खराडीमध्ये झाल्यानंतर आज पुणे शहरात पुणा स्टेशन विद्यापीठ मार्गे औंध आणि औंध मार्गे खरं तर लोणावळ्याच्या दिशेने परत यांची ही सर्व फौज जी आहे ती खरं तर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो रस्त्याच्या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जरांगे पाटलांचे स्वागत प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे. काही वेळ चालत तर काही वेळ गाडीत बसून जरांगे पाटील लोकांना अभिवादन करत आहेत, त्यांचा हात दाखवत आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका जी आहे ती आता जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. आणि साहजिकच आत्ता हा सगळा माहोल पुणे शहरामध्ये जातोय आणि पुढील जवळपास 4 ते 5 तास हा सगळा माहोल पुणे शहरातल्या मुख्य भागातून जाणार आहे. येरवडा असेल, पुणा स्टेशन असेल किंवा शिवाजीनगर आणि औंध असा करत तो पुढं पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळ्यात जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या सगळ्या वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात गाड्या मनोज जरांगे पाटलांसोबत आहेत. जवळपास लाखोची संख्या ही सगळी मराठा समाजाची आहे ती आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करते. अजूनपर्यंत सरकारकडून कुठलीही भूमिका किंवा कुठलंही त्यांच्याशी बोलण्यासाठी कोणी आलेलं नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. विभागीय आयुक्त जे औरंगाबादचे होते त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलणी केली होती मात्र त्यानंतर ते आले नाहीत. मात्र आज त्यांच्याशी कोणीतरी बोलायला येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर आत्ता या ठिकाणचं संपूर्ण वाहतूक आपण पाहतोय की भगवकरण झालेलं आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन जरांगे यांचं स्वागत केलेलं आहे आणि आत्ता जरांगे
पुण्याच्या दिशेने खरं तर तुमच्याकडे पुन्हा इथे येते, मात्र एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतेय. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच आरक्षणासंदर्भातल्या काही तांत्रिक बाबींवर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आज दुपारच्या सुमारास जरांगे यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे यांची भेट घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तर आताची एक मोठी घडामोड, सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला सचिन जाधव पुन्हा येतात देत आहेत. सचिन, या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच, आपण पाहतोय की जवळपास गेले 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरवलीवरून निघाल्यानंतर सरकारकडून कुठलीही अजूनपर्यंत शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं नव्हतं. मात्र आज औरंगाबादचे विभागीय आयुक्त त्यांना भेटायला दुपारनंतर येण्याची शक्यता आहे आणि ते सरकारकडून काहीतरी भूमिका जी आहे ती ठोस या ठिकाणी त्यांना देतील आणि त्यानंतर खरं तर पुढची भूमिका जरांगे पाटील काय घेणार हे पाहावं लागणार आहे. कारण गेले 5 दिवसापासून हा सर्व समाज जो आहे तो आता पुणे शहरामध्ये जातो आहे आणि पुणे मुंबईच्या दिशेने जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता विभागीय आयुक्त काय आश्वासन देणार की जरांगे पाटलांना पुढची भूमिका काय सांगतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं जरांगे पाटलांना आज दुपारच्या सुमारास औरंगाबादचे विभागीय आयुक्त भेटण्याची शक्यता आहे. सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाबतची सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळं याबाबत आत्ता जरांगे पाटलांना ते भेटल्यानंतर काय भूमिका घेत आहेत ते पाहावं लागणार आहे. मात्र आत्ता तर या ठिकाणी जरांगे पाटील पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा मोर्चा पुणे शहरामध्ये गेलेला आहे. एकूणच आत्ता पुणे शहरातला माहोल पाहिला तर संपूर्ण भगवामय झालेला आहे. हा नगर रस्ता आहे, संपूर्ण नगर रस्त्यावर मोठ्या संख्येने मुंबईला जाणारे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव स्वतःच्या चारचाकी वाहने घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्ता काही वेळात पुण्यात गेल्यानंतर पुण्यात त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होणार आहे आणि स्वागत केल्यानंतर पुढं पिंपरी चिंचवड आणि लोणावळ्या मार्गे ते आज लोणावळ्यामध्ये मुक्काम आहे. त्यामुळं उद्या मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. नक्कीच, त्यामुळे भव्य दिव्य असं हे स्वरूप आहे या यात्रेचं आणि आज चर्चा देखील पार पडणार आहे. तसंच लोणावळ्यामध्ये जरांगे यांची सभा पार पडणार आहे. एकंदरीतच ते काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. सचिन, धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पुण्यात